विद्यार्थी मित्रों, मागच्या लेक्चरला पण एन्थाल्पी ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन हा पॉइंट पाहत होतो आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या डेफिनेशन्स आणि एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहेत. पुन्हा एकदा थोडक्यात आपणाला त्या डेफिनेशन्स एन्थाल्पीच्या काय आहेत आणि त्यांचे एक्झाम्पल्स काय आहेत याचा अर्थ आपण थोडक्यात समजून घेऊन नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत. एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन, तर हा फेज ट्रान्झिशन आपण बघितलं होतं की जेव्हा एखाद्या सबस्टन्सची फेज किंवा स्टेट बदलते तेव्हाचा एन्थाल्पी चेंज, त्याला आपण एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन असं म्हटले. आता त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आपण बघितलेले होते फेजेसनुसार. यामध्ये तुम्हाला दिसतंय एन्थाल्पी ऑफ फ्युजन. फ्युजनचा अर्थ बघितला होता आपण मेल्ट होणे किंवा फ्यूज होणे असा अर्थ. एखाद्या पदार्थाचा एक मोल जेव्हा फ्यूज होतो आणि त्याचं कन्वर्शन लिक्विड स्टेटमध्ये होतं, जेव्हा टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट असतं, तेव्हाचा एन्थाल्पी चेंज, त्याला आपण एन्थाल्पी ऑफ फ्युजन असं म्हटलं. याच्याबरोबर उलट एन्थाल्पी ऑफ फ्युजनच्या फ्रीजिंगची क्रिया असते, आपणाला माहीत आहे. इथं एन्थाल्पी ऑफ फ्युजनचं उदाहरण दिलं आहे, एच टू सॉलिड कन्वर्ट्स इन टू एच टू लिक्विड, म्हणजे बर्फ वितळतो आणि त्याचं पाणी तयार होतं, ही फ्युजनची क्रिया आहे. एच टू ओचा एक मोल जेव्हा फ्यूज होईल आणि त्याच्यापासून पाणी तयार होईल टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट असताना, तेव्हाचा एन्थाल्पी चेंज डेल्टा एच फ्युजन असा डिनोट केला आहे आणि त्याची व्हॅल्यू आपणाला 0 डिग्री सेल्सिअसला एवढी दिसते. फ्युजनच्या विरुद्ध मी सांगितलं की फ्रीजिंगची क्रिया आहे आणि फ्रीजिंग याच्याबरोबर रिव्हर्स, म्हणजे लिक्विड वॉटरचं कन्वर्शन सॉलिड वॉटरमध्ये किंवा आईसमध्ये होताना चा एन्थाल्पी चेंज, त्याला आपण म्हणतो एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग. ही बरोबर रिव्हर्स क्रिया असल्यामुळं एन्थाल्पी ऑफ फ्युजन याची व्हॅल्यू एवढीच असेल, बट इट हॅज निगेटिव्ह साईन. इट इज डिनोटेड ॲज डेल्टा एच फ्रीजिंग. डेल्टा एच फ्रीजिंग इथं दिसतं आहे आपणाला, त्याची व्हॅल्यू दिलेली आहे कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशरला. म्हणजे एन्थाल्पी ऑफ फ्युजन आणि एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग ह्या एकमेकाशी रिलेटेड रिव्हर्स क्रिया आपणाला दिसतील. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. वेपरायझेशन याचा अर्थ वेपर्स तयार होणं, आणि आपल्याला माहिती आहे ह्या लिक्विड सबस्टन्सपासून अशा गॅसेस स्टेटमधल्या वेपर्स आपणाला तयार झालेल्या दिसतात. एक्झाम्पल दिलं, एक मोल एच टू ओ लिक्विड याचं कन्वर्शन एच टू गॅसमध्ये होत असताना कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशरला जो एन्थाल्पी चेंज असतो त्याची व्हॅल्यू 100 डिग्री सेल्सिअसला ही दिलेली आहे. त्याच क्रियेसाठी जर टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस असेल तर डेल्टा एच वेपरायझेशन हा +44 kJ mol inverse एवढा दिलेला आहे. लिक्विड फेज कन्वर्ट्स इन टू गॅसेस फेज, याच्याबरोबर उलट एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. वेपरायझेशन क्रियेच्या बरोबर उलट काय क्रिया असते, कंडेन्सेशन, म्हणजे एच टू ओ गॅसचं कन्वर्शन एच टू ओ लिक्विडमध्ये होत असेल तर त्याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन. याच्याबरोबर रिव्हर्स कंडेन्सेशनची क्रिया असल्यामुळं आपणाला
एन्थाल्पी चेंजची व्हॅल्यू आपणाला याच दिसतील, पण याला साईन मात्र निगेटिव्ह असेल. इथं दिसेल तुम्हाला एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन. ते एक्झाम्पल दिलं आहे, आपण जर H2O गॅसचा 1 मोल कंडेन्स केला आणि त्याचे स्टेट बदलून तो लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्ट केला, तर जो एन्थाल्पी चेंज आहे त्याला एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन असं म्हणायचं. 100 डिग्री सेल्सिअसला याची व्हॅल्यू एवढी दिलेली दिसते, एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन. तिसरी डेफिनेशन आपण पाहिली होती एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. सब्लिमेशनचा अर्थ आपण बघितला होता, वेन सॉलिड डायरेक्टली कन्वर्ट्स इन टू गॅसेस स्टेट इट इज सब्लिमेशन. स्टेट चेंज काय होते, सॉलिड टू गॅस. कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशरला H2O सॉलिड याचं कन्वर्शन H2O गॅसमध्ये होत असेल, तर एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन वॉटर या सबस्टन्सच्या बाबतीत दिलेला आहे 51.08 किलो जूल पर मोल असा. याला म्हणतो आपण एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन, म्हणजे सॉलिड डायरेक्टली कन्वर्ट्स इन टू गॅस. आता सब्लिमेशनची क्रिया एका स्टेपमध्ये आपणाला दाखवता येईल किंवा हिच्या 2 सबस्टेप करता येतील, सॉलिड कन्वर्ट्स इन टू लिक्विड अँड देन लिक्विड इन टू गॅस. प्रत्येक स्टेपचा एन्थाल्पी चेंज काढला आणि त्याची बेरीज केली तर ह्या सिंगल स्टेपमध्ये जो एन्थाल्पी चेंज आहे तेवढाच एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन आपणाला दिसेल. हे पाहिलेलं होतं, ह्या 2 स्टेप इथं दाखवलेल्या तुम्हाला दिसतील. H2O सॉलिड चेंजेस टू लिक्विड, एन्थाल्पी ऑफ सॉलिडचं कन्वर्शन लिक्विडमध्ये ही फ्युजनची क्रिया आहे, म्हणून डेल्टा एच फ्युजन ही एक स्टेप झाली. एकदा का हे लिक्विड तयार झालं तर हे लिक्विडचं कन्वर्शन पुन्हा गॅसेस स्टेटमध्ये होतं, त्याला आपण लिक्विड चेंजेस टू गॅसेस ही वेपरायझेशनची क्रिया आहे. सो इट इज डेल्टा एच वेपरायझेशन, याची व्हॅल्यू दिलेली आहे. या दोन्हीची बेरीज केली तर आपणाला सब्लिमेशनची 1 स्टेप रिॲक्शन दिसेल. H2O सॉलिड गिव्ज H2O गॅस, एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन इज लाईक दिस. म्हणून एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन इक्वल टू एन्थाल्पी ऑफ फ्युजन प्लस एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन, हे आपणाला सांगता येईल. त्यानंतर आपण ह्या ग्राफिकली बघितलेल्या आहेत. त्यानंतर आपण एन्थाल्पी फॉर ॲटॉमिक और मॉलिक्युलर चेंजेस हे पाहिलेलं होतं. परत एकदा याचा अर्थ आपण बघतोय. पहिले एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन, एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन डिनोट केलं आहे डेल्टा एच आयोनायझेशन. आता याचा अर्थ या रिॲक्शनवरून आपणाला असं सांगता येईल, 1 मोल गॅसियस स्टेटमधला सबस्टन्स इलेक्ट्रॉन लॉस करून पॉझिटिव्हली चार्ज आयन तयार करत असेल तर त्याचा एन्थाल्पी चेंज किंवा एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन आपणाला डेल्टा एच आयोनायझेशन असा डिफाईन करता येतो. इथं 1 मोल सोडियम गॅस जर त्याच्यापासून Na+ आयन तयार होत असतील इलेक्ट्रॉन रिमूव्ह होऊन, तर त्याला एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन असं म्हणायचं. सोडियमच्या बाबतीत एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशनची ही व्हॅल्यू आपणाला दिलेली दिसते. म्हणून इथं डिफाईन किंवा अर्थ आणखीन एकदा सांगितलेला दिसतो, वेन 1 मोल ऑफ गॅस फेज ॲटॉमिक सोडियम इज आयोनाइज टू गॅस फेज Na+ आयन द एन्थाल्पी चेंज इज 494 किलो जूल. म्हणजे गॅसेस स्टेटमधला सबस्टन्स इलेक्ट्रॉन लॉस करून आयन तयार करत असेल तर त्याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. नेक्स्ट एक HSS रिलेटेड डेफिनेशन, जसं आयन आपणाला इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळे तयार झालेले दिसतात, तसेच आयन आपणाला एखाद्या सबस्टन्सने इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतरही तयार झालेले दिसतात. जेव्हा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करून किंवा गेन करून आयन तयार होतात त्यावेळेचा एन्थाल्पी चेंज असतो, त्याला इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी असं म्हणायचं. त्याला म्हणायचं
इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी। उदाहरण दिले, एक मोल सोडियम गैस इलेक्ट्रॉन ऐक्सेप्ट करेल आणि त्याच्यापासून निगेटिवली चार्ज गैसेस स्टेट मधले क्लोरीन चे आयन तयार होत असतील, तर याला इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी असं म्हणायचं। इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आणि तो डेल्टा एच ई जी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी असं सांगितलेला असतो। म्हणून क्लोरीनचा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी एवढा आहे। एन्थाल्पी ऑफ ॲटॉमिक ऑर मॉलिक्युलर चेंजेसमध्ये आपणाला या दोन डेफिनेशन लक्षात ठेवता येतील, एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, ज्या एकमेकांच्या विरुद्ध क्रिया आहेत। इलेक्ट्रॉन लॉस होण्याची, इलेक्ट्रॉन गेन होऊन आयन तयार होण्याची ही क्रिया आहे। त्यानंतर आपणाला पुढची डेफिनेशन बघायचे, एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन। एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन, ॲटोमायझेशन याचा अर्थ ॲटम्स तयार होणं, याचा अर्थ ॲटम तयार होणं। आता हे ॲटम कशापासून तयार होत असतील, मॉलिक्युल असेल किंवा कंपाऊंड असेल। एखादा सबस्टन्स डिसोसिएट होतो, कन्सिडर केला त्याचा एक मोल, एक मोल गॅसेस स्टेटमधला सबस्टन्स डिसोसिएट होत असेल आणि त्याच्यापासून आयन्स वेगळे होत असतील, त्याच्यापासून आयन्स वेगळे होत असतील, तर हा एन्थाल्पी चेंज असतो, एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन। लक्षात ठेवायचं, एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन। इथं आपणाला दिसतं आहे एक मोल गॅसियस स्टेटमधला CL2 डिसोसिएट होतो आणि त्याच्यापासून गॅसियस स्टेटमधले दोन क्लोरीन ॲटम सेपरेट होतात, ॲटोमायझेशन होतं आणि त्यावेळेचा एन्थाल्पी चेंज आहे 242 किलोजोल मोल। निश्चितच हा पॉझिटिव्ह आहे, कारण याच्यातले ॲटम सेपरेट होण्यासाठी एनर्जी गरजेची असते, रिक्वायर्ड असते। दुसरं उदाहरण दिलं आहे याच्यामध्ये, CH4 एक मोल गॅसेस स्टेटमधला, जेव्हा त्याच्यामधून एक कार्बन आणि चार हायड्रोजन ॲटम वेगळे होतील तेव्हाचा एन्थाल्पी चेंज एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन आहे। म्हणून याचा अर्थ लक्षात ठेवता येईल, एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन म्हणजे गॅसियस स्टेटमधल्या सबस्टन्सपासून डिसोसिएशन होऊन ॲटम सेपरेट होण्याची क्रिया आहे, त्यावेळेचा एन्थाल्पी चेंज। दिस इज एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन। नेक्स्ट डेफिनेशन, एक टर्म आहे एन्थाल्पी ऑफ सोल्यूशन, डिनोट केला आहे डेल्टा एच सोल्यूशन। आता बघा, याची डेफिनेशन किंवा अर्थ कसं सांगता येईल, एक मोल सबस्टन्स ठराविक अमाऊंट ऑफ सॉल्वंटमध्ये डिझॉल्व केला आणि त्याचं सोल्युशन तयार केलं, तर त्यावेळेचा एन्थाल्पी चेंज त्याला एन्थाल्पी ऑफ सोल्युशन असं म्हणायचं। वेन वन मोल ऑफ सबस्टन्स इज डिझॉल्व्ड इन स्पेसिफाईड अमाऊंट ऑफ सॉल्व, एन्थाल्पी ऑफ सोल्युशन असं त्याला म्हणतो। NaCl एन्थाल्पी ऑफ सोल्युशन आहे 4 kJ mol 1, म्हणजे NaCl सॉलिड NaCl ठराविक पाण्याच्या क्वांटिटीमध्ये डिझॉल्व केला आणि त्याचं ॲक्वियस सोल्युशन म्हणजे पाण्यातलं द्रावण तयार केलं, तर 4 kJ per mol एवढी हीट किंवा एनर्जी ॲब्सॉर्ब केली जाते। आता लक्षात ठेवता येईल तुम्हाला, इथं आपण शब्द वापरला आहे स्पेसिफाईड अमाऊंट ऑफ सॉल्वंट। आता जर हा सॉल्वंट आपण त्याचं इन्फानाईट अमाऊंट घेतलं, इन्फानाईट अमाऊंट, तर एन्थाल्पी ऑफ सोल्युशन ॲट इन्फानाईट डायल्युशन हा इथं शब्द प्रयोग वापरावा लागेल। म्हणजे एवढा NaCl एक मोल आपण खूप जास्त प्रमाणात
पाण्यामध्ये डिझॉल्व केला, इन्फायनाईट क्वांटिटी घेतली, तर त्यावेळेचा एन्थाल्पी चेंज असेल एन्थाल्पी ऑफ सोल्युशन ॲट इन्फायनाईट डायल्युशन. म्हणजे एक मोलच खूप मोठ्या अमाऊंट ऑफ वॉटरमध्ये डिझॉल्व केला तर त्याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ सोल्युशन ॲट इन्फायनाईट डायल्युशन. म्हणजे एक मोल सबस्टन्सचं सोल्युशन तयार करतानाचा एन्थाल्पी, त्याला एन्थाल्पी ऑफ सोल्युशन असं म्हणायचं. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा, काय लिहिले बघा इथं, एन आयोनिक कंपाऊंड डिझॉल्व्स इन वॉटर इन टू स्टेप्स. आयोनिक कंपाऊंड डिझॉल्व्स इन वॉटर इन टू स्टेप. दोन स्टेपमध्ये हे कंपाऊंड कुठलंही पाण्यामध्ये आयोनिक कंपाऊंड पाण्यामध्ये डिझॉल्व होत असतं. त्या दोन स्टेप कोणते आहेत? एखादा आयोनिक कंपाऊंड घेतलं आणि ते पाण्यामध्ये आपण डिझॉल्व करायला लागलो तर ते दोन स्टेपनी डिझॉल्व होतं. त्यातली पहिली स्टेप इथं दाखवतो. एक आहे द आयन्स आर सेपरेटेड फ्रॉम दी मॉलिक्युल. म्हणजे पहिली स्टेप आपण थोडक्यात असं म्हणूया, सेपरेशन ऑफ आयन्स. सेपरेशन ऑफ आयन्स. समजा उदाहरण MX सॉलिड हे किंवा हा सबस्टन्स याचा एक मोल पाण्यात टाकला तर पहिली स्टेप काय होते, याच्यातले आयन्स पाण्यामध्ये पहिले सेपरेट होतात. आता या जनरल सबस्टन्सच्या बाबतीत पाण्यात टाकल्यानंतर कुठले आयन्स तयार होतील, एम प्लस हा गॅसेस स्टेटमधला कटायन तयार होईल, एक्स मायनस हा गॅसेस स्टेटमधला अनायन तयार होईल. म्हणजे या सॉलिड सबस्टन्सपासून हे गॅसेस स्टेटमधले आयन सेपरेट झाले म्हणून याला आपण काय म्हटलं, सेपरेशन ऑफ आयन. ही पहिली स्टेप असते. काय असते? पहिली स्टेप असते. यावेळेचा जो एन्थाल्पी चेंज असतो त्याला म्हणायचं क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी. त्याला काय म्हटलं जातं, क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी. आणि क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी कशी डिनोट करायची, डेल्टा एच एल, क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी. आता या सबस्टन्सपासून आयन सेपरेट करण्यासाठी एनर्जी लागते, त्याच्याशिवाय आयन सेपरेट होत नाहीत. म्हणून क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पीची व्हॅल्यू नेहमी कशी असते, पॉझिटिव्ह असते. हा एक पॉईंट लक्षात ठेवा, क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी नेहमी कशी असते, पॉझिटिव्ह असते. म्हणून पहिली स्टेप सबस्टन्सपासून आयन तयार होणं, सेपरेशन ऑफ आयन्स असं म्हटलं, त्याच्यातला एन्थाल्पी चेंज क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी. दुसरी स्टेप आहे द आयन्स आर हायड्रेटेड विथ वॉटर मॉलिक्युल्स सराउंडिंग देम. आता हे पाण्यामध्ये आयन तयार झालेत, हा पदार्थ पाण्यामध्ये डिझॉल्व केल्यानंतर हे कटायन्स आणि अनायन्स तयार झाले तर ह्या आयनांच्या भोवती वॉटर मॉलिक्युल येतात, त्याला पण हायड्रेशन असं. हे आयन्स पाण्याच्या मॉलिक्युलनी हायड्रेट होतात किंवा सराउंड होतात, त्याला हायड्रेशन ऑफ आयन्स असं म्हणायचं. या उदाहरणाच्या बाबतीत कटायन पाण्यामध्ये तयार झाला तर ह्या कटायनभोवती हे पाण्याचे मॉलिक्युल्स कलेक्ट होतात, कटायनभोवती पाण्याचे मॉलिक्युल्स त्याला सराउंड होतात आणि तयार होईल एम, त्याच्याभोवती हा एच टू ओ, याचा कोएफिशियंट एक्स आहे म्हणून तो इथं लिहिला एम एच टू एक्स, आणि याच्या डोक्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे ह्या कटायन ला पाण्याचे मॉलिक्युल्स जोडले जातात आणि मग हा मूळचा आयन आणि पाण्याचे मॉलिक्युल या सगळ्यावरती आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज झालेला दिसतो. म्हणजे हे कटायन्स हायड्रेट झाले असं म्हणायचं. त्याच पद्धतीनं सोल्युशनमध्ये हे अनायन्स पाण्याच्या मॉलिक्युलने या पद्धतीनं आपल्याला
हायड्रेट झालेले दिसतात. आता याचा एन्थाल्पी चेंज जो आहे त्याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन. दुसऱ्या स्टेपमधला एन्थाल्पी चेंज आहे त्याला काय म्हणायचं, एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन. तो डिनोट केला आहे डेल्टा एच हायड्रेशन, डेल्टा एच हायड्रेशन. आता बघा एन्थाल्पी ऑफ सोल्युशन हा काढत असता कसं काढता येईल आपल्याला एन्थाल्पी ऑफ सोल्युशन, तर त्याच्यात ह्या दोन स्टेप आहेत, सेपरेशन ऑफ आयन्स आणि दुसरी स्टेप आहे हायड्रेशन ऑफ आयन्स. म्हणजे एन्थाल्पी ऑफ सोल्युशन हा या दोन स्टेपची बेरीज असेल, म्हणजे क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी प्लस एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन, त्याला आपण एन्थाल्पी ऑफ सोल्युशन असं म्हणतो. मग आता इकडं बघा एन्थाल्पी ऑफ सोल्युशन कसा लिहिला आहे, इथं तुम्हाला दिसेल उदाहरणार्थ. दस एन्थाल्पी ऑफ सोल्युशन इज द सम ऑफ क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी अँड एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन. इक्वेशन दिलंयच डेल्टा एच सोल्युशन इक्वल टू क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी प्लस हायड्रेशन एन्थाल्पी. आता एनएसीएलच्या बाबतीत एनएसीएलचं क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पीची व्हॅल्यू ही दिसते, म्हणजे एनएसीएल पाण्यात डिझॉल्व केला तर पहिली स्टेप दिसते, याच्यातले आयन्स सेपरेट होतात एन ए प्लस सी एल मायनस, यावेळेचा क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी आहे एवढा. हे आयन एकदा का तयार झाले की हे आयन हायड्रेट होतात वॉटर मॉलिक्युलनी, त्याला आपण एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन असं म्हणायचं. त्याची व्हॅल्यू आहे एवढी एन्थाल्पी ऑफ हायड्रेशनची. मग एन ई सी एलची एन्थाल्पी ऑफ सोल्युशनची व्हॅल्यू काय होईल, एन्थाल्पी ऑफ सोल्युशनची व्हॅल्यू ही क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी प्लस एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन या दोन्हींची बेरीज. क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी आहे प्लस 790 किलो जूल पर मोल, एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन आहे मायनस 786 किलो जूल पर मोल. या दोन्हींची बेरीज केली तर आपणाला एन्थाल्पी ऑफ सोल्युशन किती दिसते, प्लस 4 किलो जूल मोल इनवर्स असे, किंवा पर मोल मोल इनवर्स. तुम्ही जर इथं बघितलं बघा एन्थाल्पी ऑफ सोल्युशनची व्हॅल्यू एन ए सी एलची, एन ए सी एलची इथं डायरेक्ट दिली एन्थाल्पी ऑफ सोल्युशन व्हॅल्यू किती दिले, 4 किलो जूल मोल इनवर्स. आता हे आली कशी, तर कशाची बेरीज केली आपण, क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी प्लस एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन याची बेरीज केली तर किती येते एन ए सी एलच्या बाबतीत, 4 किलो जूल पर मोल. हे आहे एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. म्हणजे लक्षात ठेवता येईल तुम्हाला एन्थाल्पी ऑफ सोल्युशनमध्ये दोन एन्थाल्पीज आहेत, कारण त्याच्यामध्ये दोन स्टेप्स आहेत. पहिली स्टेप सेपरेशन ऑफ आयन्स, त्यावेळेचा एन्थाल्पी चेंज क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी. दुसरी स्टेप आहे हायड्रेशन ऑफ आयन्स, त्यावेळेचा एन्थाल्पी एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन. ह्या दोन्हींची बेरीज म्हणजेच काय असतं, एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. हा लक्षात ठेवा एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. त्यानंतर आपणाला नेक्स्ट स्टेप आपणाला पुढे जाऊन बघायचे थर्मोकेमिस्ट्री. आता याच्या अगोदरच्या वेगवेगळ्या फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनमधल्या एन्थाल्पीच्या डेफिनेशन्स आणि उदाहरणं तुम्हाला लक्षात ठेवता येतील, ज्यामध्ये आपण एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन हे बघितलं, त्यानंतर एन्थाल्पी ऑफ ॲटॉमिक ऑर मॉलिक्युलर चेंजेस हे बघितलं, त्यानंतर एन्थाल्पी ऑफ सोल्युशन हा एक बघितला. याच्यामध्ये आणखी सब डेफिनेशन्स आहेत, जसं की आपण बघितलं की एन्थाल्पी ऑफ सोल्युशनमध्ये आणखी दोन डेफिनेशन तुम्हाला दिसतील, क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी आणि एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन. एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशनशी रिलेटेड आणखीन तुम्हाला एक डेफिनेशन दिसते, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी.
असे छोटे छोटे डेफिनेशन तुम्हाला एक एक फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनची क्रिया जर तुम्ही बघितली तर त्याच्यामधले तुम्हाला हे एन्थाल्पी चेंजेस क्रमाक्रमाने लक्षात येतील. आता नेक्स्ट पॉइंट आपला आहे थर्मोकेमिस्ट्री. आता थर्मोकेमिस्ट्री म्हणजे काय? इथं आपण फिजिकल चेंजेस बघितलेले आहेत. एक आहे फिजिकल चेंजेस, मग ते स्टेटमधले असतील, ॲटोमायझेशन असतील, त्यावेळचे एन्थाल्पी चेंजेस आहेत. उदाहरणार्थ फेज ट्रान्झिशनचा एन्थाल्पी चेंज, त्याला आपण म्हटलं एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. आता आपण इथं बघणार आहोत केमिकल रिॲक्शनमधले एन्थाल्पी चेंजेस काय आहेत. केमिकल रिॲक्शनमधले एन्थाल्पी चेंजेस आणि ही अभ्यासणारी केमिकल रिॲक्शनमधले एन्थाल्पी चेंजेस याचा अभ्यास करणारी थर्मोडायनॅमिकची ब्रँच, याला म्हणायचं थर्मोकेमिस्ट्री. इट डील्स विथ एन्थाल्पी चेंजेस इन केमिकल रिॲक्शन. त्यामध्ये बघा आता हा पॉईंट दिसतोय एन्थाल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन्स, डिनोट केलाय डेल्टा एच आर म्हणजे रिॲक्शन. डेल्टा एच आर म्हणजे रिॲक्शन. रिॲक्शन दिली तर ए प्लस बी गिव्ज सी प्लस डी. स्मॉल ए बी सी डी हे प्रत्येक रिॲक्टंट आणि प्रॉडक्टचे आपणाला कोइफिशियंट्स दिसतात. आता याचा एन्थाल्पी चेंज ह्या रिॲक्शनचा आपण कसा लिहितो एन्थाल्पी चेंज? तर तो लिहितो डेल्टा एच रिॲक्शन. डेल्टा एच रिॲक्शन आणि हा काय असतो? आपण याची डेफिनेशन एन्थाल्पी बघताना पाहिलेली होती. एन्थाल्पीची डेफिनेशन बघितल्यानंतर चेंज इन एन्थाल्पी कसा लिहायचा असतो? तर एच टू मायनस एच वन किंवा एन्थाल्पी ऑफ फायनल स्टेट मायनस एन्थाल्पी ऑफ इनिशियल स्टेट. केमिकल रिॲक्शनच्या बाबतीत हा कसा लिहिला आहे? एन्थाल्पी ऑफ प्रॉडक्ट मायनस एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट्स. एन्थाल्पी ऑफ प्रॉडक्ट, कारण हा सी आणि डी हे प्रॉडक्ट आहेत, त्याच्या एन्थाल्पीज म्हणजे एच सी एच डी हे त्याचे कोइफिशियंट्स आहेत. हे प्रॉडक्ट आहेत दोन्ही आणि कंसामध्ये जे सगळं आहे ते प्रॉडक्ट असल्यामुळं याला आपण म्हटलं एन्थाल्पी ऑफ प्रॉडक्ट मायनस एच ए एन्थाल्पी ऑफ ए, एच बी एन्थाल्पी ऑफ बी, हे रिॲक्टंट्स म्हणून हे आहे एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट. म्हणून डेल्टा एच रिॲक्शन कसा लिहिला? एन्थाल्पी ऑफ प्रॉडक्ट मायनस एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट्स. आता इथं आपल्याला फक्त दोनच प्रॉडक्ट दिसतात आणि दोनच रिॲक्टंट दिसतात. काही रिॲक्शनमध्ये तीन प्रॉडक्ट असतील, तीन रिॲक्टंट्स असतील किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असतील, तर आपणाला हा एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन कसा लिहिता येईल? डेल्टा एच रिॲक्शन इज इक्वल टू जे जे प्रॉडक्ट तयार झालेले असतील त्या सगळ्यांच्या एन्थाल्पीची बेरीज. जे जे प्रॉडक्ट तयार झालेले असतील, दोन असू द्या, तीन असू द्या, चार असू द्या, त्या सगळ्या प्रॉडक्टच्या एन्थाल्पीची बेरीज डिनोट केली समेशन ऑफ एच प्रॉडक्ट मायनस समेशन ऑफ एच रिॲक्टंट्स. हा आहे एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. कसं डिफाईन केलं आहे या इक्वेशनवरून तो आपणाला दिसतोय. एन्थाल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन इज द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ एन्थाल्पीज ऑफ द प्रॉडक्ट and that of the reactants with each substance in a definite physical state. प्रत्येक सबस्टन्स काय असलं पाहिजे याच्यातला? फिजिकल स्टेट त्याचे डिफायनाईट असलं पाहिजे. त्यांचे मोल्स हे कोइफिशियंटली दाखवले पाहिजेत इथं. प्रत्येक रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट, प्रत्येक रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट यांचं अमाऊंट या कोइफिशियंटने रिप्रेझेंट केलेलं असलं पाहिजे या रिॲक्शनमध्ये. त्यावेळचा एन्थाल्पी चेंज म्हणजे एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन.
enthalpy of reaction is the sum of enthalpies of product minus sum of enthalpies of the reactants at which physical states of the substances are definite and amounts are represented by coefficients. So this is enthalpy of chemical reaction. आता याच्यावरून आपल्याला पुढचा पॉइंट एक्सप्लेन होतो, तो कोणता आहे बघा. एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिॲक्शन्स, एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिॲक्शन. आता बघा, ही एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन डेल्टा एच आर, इट मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह इन एनी रिॲक्शन. एखाद्या रिॲक्शनमध्ये डेल्टा एच आर ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह असू शकते किंवा निगेटिव्ह असू शकते. ही पॉझिटिव्ह केव्हा असेल? डेल्टा एच आर व्हॅल्यू जर हा पॉझिटिव्ह असेल आणि हा निगेटिव्ह असेल, तर हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह असेल तर डेल्टा एच आर काय होईल? पॉझिटिव्ह. म्हणजे सम ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रॉडक्ट व्हेन इट इज ग्रेटर दॅन सम ऑफ एन्थाल्पीज ऑफ दी रिएक्टंट्स, देन डेल्टा एच आर इट इज पॉझिटिव्ह. जर डेल्टा एच आर पॉझिटिव्ह असेल तर त्या रिॲक्शनमध्ये हीट ॲब्सॉर्ब झालेली असेल, त्या रिॲक्शनमध्ये हीट ॲब्सॉर्ब झालेली असेल. आणि अशा रिॲक्शन्स काय असतील? एंडोथर्मिक रिॲक्शन्स असतात. अशा रिॲक्शन काय असतात? एंडोथर्मिक रिॲक्शन्स. द रिॲक्शन इन विच हीट इज ॲब्सॉर्ब. मग हीट ॲब्सॉर्ब कधी होत असेल? डेल्टा एच, सॉरी, समेशन ऑफ एच प्रॉडक्ट व्हेन इट इज ग्रेटर दॅन समेशन ऑफ एच रिॲक्टंट, देन इट इज पॉझिटिव्ह, इट इज एंडोथर्मिक रिॲक्शन. इथं आपणाला तेच सांगितलं आहे, व्हेन समेशन ऑफ एच प्रॉडक्ट इज ग्रेटर दॅन समेशन ऑफ एच रिॲक्टंट, डेल्टा एच आर इज पॉझिटिव्ह, रिॲक्शन इज एंडोथर्मिक. मग डेल्टा एच आर किंवा एन्थाल्पी ऑफ रिॲक्शनच्या व्हॅल्यूजवरून सुद्धा तुम्ही सांगू शकता रिॲक्शनमध्ये हीट इव्हॉल्व झालेली असेल का हीट ॲब्सॉर्ब झालेली असेल, किंवा ती रिॲक्शन एक्झोथर्मिक असेल किंवा एंडोथर्मिक असेल. जर याच्या उलट झालं, समेशन ऑफ एच प्रॉडक्ट व्हेन इट बिकम्स लेस दॅन समेशन ऑफ एच रिॲक्टंट, देन व्हॉट विल हॅपन? डेल्टा एच रिॲक्शन विल बी निगेटिव्ह, रिॲक्शन विल बी एक्झोथर्मिक, रिॲक्शन विल बी एक्झोथर्मिक. तुम्हाला नेक्स्ट पेजमध्ये दिसेल हे. समेशन ऑफ एच प्रॉडक्ट व्हेन बिकम्स लेस दॅन समेशन ऑफ एच रिॲक्टंट, डेल्टा एच आर इज निगेटिव्ह, रिॲक्शन इज एक्झोथर्मिक. आता तुम्ही बघितलं एक्झाम्पल, तर इथं असं दिसेल, एन टू कंबाइन्स विथ ओ टू फॉर्मिंग टॉइस ऑफ एन ओ गॅस तयार होतो. याच्यामध्ये डेल्टा एच आरची व्हॅल्यू आहे 66.4 किलो जूल्स. ज्या ती पॉझिटिव्ह आहे त्या ती एवढी हीट ॲब्सॉर्ब झालेली असेल, म्हणून ही रिॲक्शन काय असेल? एंडोथर्मिक असेल. ही पॉझिटिव्ह का आली? समेशन ऑफ एच प्रॉडक्ट बिकम्स ग्रेटर दॅन समेशन ऑफ एच रिॲक्टंट्स, म्हणजे प्रॉडक्टची हीट वाढलेली असेल हीट ॲब्सॉर्ब केल्यामुळं. समेशन ऑफ एच प्रॉडक्ट का वाढतो? तर त्या रिॲक्शनमध्ये हीट ॲब्सॉर्ब होते, प्रॉडक्टची हीट जास्त होते रिॲक्टंटपेक्षा, आणि म्हणून हा डिफरन्स पॉझिटिव्ह येतो. या रिॲक्शनमध्ये आपणाला डेल्टा एच रिॲक्शन -78, म्हणजे ही एक्झोथर्मिक रिॲक्शन. काय एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे? समेशन ऑफ एच प्रॉडक्ट लेस झाला, कारण रिॲक्टंटनी, म्हणजे ह्या रिॲक्टंटनी हे प्रॉडक्ट तयार होत असताना स्वतःची एनर्जी लॉस केली, म्हणून प्रॉडक्टची एनर्जी किंवा हीट कमी झाली. कशापेक्षा? याच्यापेक्षा. म्हणून डेल्टा एच आर निगेटिव्ह आला, अशा रिॲक्शनला आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन्स असं म्हणतो. या रिॲक्शनला म्हणायचं एक्झोथर्मिक रिॲक्शन्स. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवता येईल एन्थाल्पी ऑफ सोल्युशन काय आहे, त्यानंतर एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन काय,
एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक रिॲक्शन्स म्हणजे काय, काही वेळेला डिफरन्स विचारला जातो. गिव डिफरन्स बिटवीन एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिॲक्शन्स, त्यावेळी तुम्हाला हा डिफरन्स लिहिता येईल. त्यानंतर आपणाला पुढच्या पॉईंटकडं जायचं, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन डेल्टा एच नॉट आर. आता हा स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन काय आहे, तो आपण याच्या डेफिनेशन्स काय आहेत, त्यानंतर थर्मोकेमिकल इक्वेशन काय आहे, हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. आज आपण इथंच थांबूया. थँक्यू.